कोरोनासोबत लढा देण्यासाठी जीवनज्योत कॅन्सर रिलीफ केअर ट्रस्टची मदत मोलाची. रवींद्र उन्हाळे. कोरोनासोबत लढा देण्यासाठी जीवनज्योत कॅन्सर रिलीफ केअर ट्रस्टच्या वतीने अशा कठीण समयी केलेली मदत रेशन दुकानदारासाठी मोलाची असल्याचे गौरवोद्गार अन्नधान्य वितरण अधिकारी रवींद्र उन्हाळे यांनी काढले. मुंबई येथील जीवनज्योत कॅन्सर रिलीफ केअर ट्रस्ट सांगली जिल्हा शाखेच्या अध्यक्षा मीना मारू यांनी कोरोना काळात सर्व स्तरातील लोकांना मदतीचा हात दिला आहे. सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे व्हेंटिलेटर, मास्क, सॅनिटायझर स्टँड, जिल्हा परिषदेचे फेस शिल्ड, मास्क, सॅनिटायझर स्टँड, वाहतूक शाखेस फेस शिल्ड, आर्सोनिक अल्बम गोळ्या, जिल्ह्यात येणाऱ्या चेक पोस्टवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वाटप केले आहे. सध्यास्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जनतेशी सततचा संपर्क येणाऱ्या रेशन दुकानदारांना कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. त्यामुळे अन्नधान्य वितरण अधिकारी रवींद्र उन्हाळे यांच्या माध्यमातून जीवनज्योत कॅन्सर रिलीफ केअर ट्रस्टच्या मीना मारू यांनी रेशन दुकानदारांना फेस शिल्ड, मास्क, सॅनिटायझर, आर्सोनिक अल्बम गोळ्याचे वाटप केले. तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनाही ट्रस्टच्या वतीने सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. जीवनज्योत कॅन्सर रिलीफ केअर ट्रस्टच्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल रेशन दुकानदार अधिकारी कर्मचाऱ्यांनी आभार मानले. तर कोरोनासोबत लढा देण्यासाठी जीवनज्योत कॅन्सर रिलीफ केअर ट्रस्टच्या वतीने अशा कठीण समयी केलेली मदत रेशन दुकानदारासाठी मोलाचे असल्याचे गौरवोद्गार अन्नधान्य वितरण अधिकारी रवींद्र उन्हाळे यांनी काढले. याप्रसंगी मीना मारू यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात हेतूने समाजसेवेचे व्रत जोपासले आहे. त्यामुळे जीवनज्योत कॅन्सर केअर ट्रस्ट कोणत्याही नैसर्गिक आपत्तीवेळी मदतीसाठी अग्रेसर असल्याचे सांगितले. यावेळी पुरवठा निरीक्षक गोपीचंद वडर, बाळासाहेब कोळी, पवार मॅडम, शिल्पा पाटील, मनीषा कोळेकर, सीमा पाटील, रामकृष्ण साबळे, एम बी कोरे, संजय चव्हाण, विकास शिंदे, श्री वाळीव, विजय शिंदे उपस्थित होते. आज जीवनज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्टतर्फे नीना मारू यांनी आमच्या कार्यालयात येऊन कार्यालयातील कर्मचारी आणि दुकानदार यांना मास्क फिल्ड दिलं आणि ते सॅनिटायझर्स आणि होमिओपॅथिक औषध ज्याच्याने आपलं वाढतं आहे, इम्युनिटी वाढत आहे, रोग प्रतिकार शक्ती वाढते, ते गोळ्या दिल्या, ते औषध दिली आणि कोरोनासोबत लढा देण्यासाठी एक प्रकारची ती मदत दिली. त्याबद्दल मी आपल्या कार्यालयातर्फे त्यांचे आभारी आहे. ते खूप महत्त्वाचे आणि मोलाचं काम इतरही ठिकाणी करत आहे आणि त्याच अनुषंगाने आमच्या कार्यालयात त्यांनी आज ही मदत केली आहे. सांगली जिल्हा अध्यक्ष मीना मारू. सांगली जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. ते लक्षात घेऊन काही रेशनिंग दुकानदार सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. ते लक्षात घेऊन आम्ही आज अन्नधान्य वितरण कार्यालयात येऊन फेस शिल्ड, सॅनिटायझर व आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप म्हणजेच इम्युनिटी पॉवरसाठी होमिओपॅथिक औषधांचे वाटप केलेले आहे काही रेशनिंग दुकानदारांसाठी.